विजिलन्स वीक गोंय राज्यान पळय जो स्टार्ट जालो तेचेर उलयताना सांगपाक सोदता की मुख्यमंत्र्यान काल जे उद्घाटन केला हे फक्त गोंयकारांची थट्टा करपाक एक उद्घाटन केला अशें दिसून येता. आनी जे विजिलन्स डिपार्टमेंट आहा हे कितले पर्यंत सक्षम आहा, ताका कितले ऑफिसर दिल्या आनी ते कितले पर्यंत काम करता असो हांगासर एक प्रश्न उपस्थित जाता. आतां एक आयटीआय कार्यकर्तो किंवां भ्रश्टाचाराच्या विरोधान कितलीशींच वर्सां 2005 आमी लडटा आनी जें आमी काम पळयलां सरकाराचें पळयलां डिपार्टमेंटांचें काम पळयलां विजिलन्स डिपार्टमेंटाचें काम पळयलां तितून आमकां दिसून येता की गोंयचें विजिलन्स डिपार्टमेंट पळयात तें टोटल अकार्यक्षम. आतां विजिलन्स डिपार्टमेंट म्हणजे कितें, हितून दोन सेल येता, एक एंटी करप्शन ब्युरो आनी एक डायरेक्टर ऑफ विजिलन्स. डायरेक्टर ऑफ विजिलन्स जो आहा पळय तो सिवील नेचराच्यो पळय ज्यो कंप्लेनी आहा त्यो इन्वेस्टिगेट करता आनी क्रिमिनल प्रोसिजराच्यो पळय आयपीसी सीआरपीसी सगळे सेक्शन पळय लागता त्यो एंटी करप्शन ब्युरो घेता कंप्लेनी. आतां हे सगळे अकार्यक्षम करून उडयला मुख्यमंत्र्यान, कित्याक मुख्यमंत्री जो आहा राज्याचो तो विजिलन्स मिनिस्टर आसता, तेजे कडेन ताबो आसता तेचो. आतां आमी सीबीआय वीक पळयला, सीबीआय विकान जेन्ना साजरो करता पळय त्या वेळाचेर ते कितें करता, सगळ्या गव्हर्मेंट डिपार्टमेंटाची तेंच्या अंडर येता सेंट्रल गव्हर्मेंटाची, तितून ते सरप्रायज विजीट करता, थंय जे ऑफिसर आहा तेंचे एटेंडंस चॅक करता, तेंचे बाकीचे जे सगळीं कामां आहा पळय सरप्रायज विजीट आनी ती सगळीं ते चॅक करता, लोकांच्यो कंप्लेनी लोकांची रिप्रेजेंटेशनां कितली पर्यंत केल्या कितली ना पळय ते सगळो आढावो घेता आनी मागीर तेचे सिरियसनेस पळय जे गोश्टींचे गावता तेचेर ते एफआयआर बी रजिस्टर करून इन्वेस्टिगेट करून लोकांक न्याय दिवपाचो प्रयत्न आसता सीबीआयचो. पूण हांगासर जे आमी काम जर पळयले आमच्या विजिलन्स डिपार्टमेंटांतले, जो मुख्यमंत्री जवळजवळ 2018 आहा प्रमोद सावंत त्याच्या कार्यकाळानूच जर पळयले जाल्यार 155 कंप्लेनी जनतेन थंयसर इनवॉल्व केल्या, 120 कंप्लेनी हेंच्यांनी इमिजिएटली लोकांच्यो फायल केल्यो, मागीर एफआयआर जी आहा ती 11 कंप्लेनीर जाल्या फक्त आनी चार्जशीट एकूय कंप्लेनीचेर ना आनी कन्विक्शन जें आहा तें एकूय कंप्लेनीचेर ना आनी रेडी फक्त 7 मारल्या एंटी करप्शन ब्युरोन त्या 2018. मागीर 2019 130 कंप्लेनी लोकांनी नोट केल्या, 122 कंप्लेनी फायल केल्या म्हणजे क्लोज केल्या, तितून नो एफआयआर जाल्या, चार्जशीट एकूय ना, कन्विक्शन जें आहा ती एक आहा आनी रेडी फक्त 2 मारल्या थंयसर. मागीर 2020 120 कंप्लेनी आनी 197 कंप्लेनी फायल केल्या म्हणजे पयलींच्यो आहा त्यो बॅकलॉग सगळो हाडून हांगा घालून 197 फायल केल्या, तितून फक्त 5 एफआयआर केल्या, एक चार्जशीट जाला, एक कन्विक्शन जाला आनी एक रेड कंडक्ट केल्या. 2021 कंप्लेनी लोकांनी इनवॉल्व केल्या, 180 कंप्लेनी लोकांच्यो क्लोज केल्या म्हणजे पयलींच्यो हाडून घालून आनी 3 फक्त एफआयआर जाल्या आनी चार्जशीट कांय ना, कन्विक्शन कांय ना आनी रेडी कांयच कंडक्ट करूंक ना. आनी सप्टेंबर पर्यंत 76 कंप्लेनी 100 कंप्लेनी फायल केल्या क्लोज केल्या म्हणजे पयलींच्यो घालून आनी एफआयआर जी आहा ती एकूय ना, चार्जशीट कांय ना, कन्विक्शन कांय ना आनी रेडी पळय आहा त्यो कांयच ना. म्हणजे अशा तरेन दुर्दैवी कारभार जो आहा हो ह्याच प्रमोद सावंत विजिलन्स मिनिस्टर आहा ह्याच्या कार्यकाळान चल्लो आहा. म्हणून थंयसर पळयलें जाल्यार कुंपण शेत खातें जो बोटो डायरेक्टर पळय हाडून बस एसपी बसयला तो शेखर प्रभुदेसायका थंयसर पयलीं कांयच कळना, हो एक लॅटराचेर सायन मारतलो जाल्यार हाका 15 दीस पयलीं अभ्यास करचो पडटा. म्हणून असले एसपी बी बसून विजिलन्स डिपार्टमेंट सक्षम जातले, ताका लागून आमी मुख्यमंत्र्याक आव्हान करता की काल मुख्यमंत्र्यानूच स्टेटमेंट केला की चड दीस फायल उरप म्हणजे हो एक करप्शन, ताका लागून ताका आव्हान करता. बाकीचे आमी जे पळय आरोप करता पळय पळय ते सगळे सोडून घाल आनी जे भुरग्यांच्या संबंदीत आहा, जे आयज भुरगे पळय गोंयचे आहा पळय जो यूथ जे पळय आहा तांकां आयज पोस्ट ग्रॅज्युएशन MBBS सीट पळय जे जाय आनी तेंच्या रिजर्वेशनाची फायल पळय तुमचे कडेन 10 वर्सां पडलेली आनी तूं मुख्यमंत्री म्हणून 4 वर्सां जाली तूं घेवन ती बसला, 4 वर्सां हांव मागता तुजे कडेन 3 ऑक्टोबर पर्यंत सगळे बहुजन समाजांतल्या आमदारांनी फॉलोअप करून तुवें तांकां सगळ्यांक आश्वासन दिलें करता म्हणून, वेगवेगळ्यो संघटना तुका मेळ्ळ्यो तांकांय तुवें आश्वासन दिलें करता म्हणून, पूण आयज पर्यंत तुवें तो निर्णय घेवंक ना. तेन्ना भुरग्याच्या हिताचो एज्युकेशनाचो संबंदीत हांव आव्हान करता, अपील करता ह्या विजिलन्स विकान तूं कार्यक्षम आहा म्हणून दाखोवन दी ती फायल क्लियर कर, नाल्यार आमकां दिसून येतलें की त्या फायलीचेरूय तुका खंय तरी पयशे जाय म्हणून. हांवें म्हटलां की सरकार पळय आहा हे वेव्हार ही सरकार आहा, देवाण घेवाण हीच भाशा ह्या सरकाराक कळटा, नाजाल्यार मागीर आमकां खंयसरी युवकांक आव्हान करचें पडटलें जर तें तुमकां रिजर्वेशन जाय जाल्यार पयशे कलेक्ट करा आनी सरकाराक दिवन ते मागीर करून घेवप. आनी काल जे पळय मुख्यमंत्र्यान सांगलां की पब्लीक ग्रिव्हन्सीस सेल केला, ह्या सेलाचो कोणी खुशान वयचो न्हू, ह्या सेलाचो कांयच फायदो ना, ह्या सेला कडेन जो पळय कोण कंप्लेन करता ती काडून परत त्याच डिपार्टमेंटान धाडली वयता.
म्हणजे त्या ऑफिसरा आधी परत त्याच्यावर तिडक काढतले मागीर आमच्यो कंप्लेनी करता म्हणून. अशा रितीन त्या सेलाचो काय उपयोग ना. त्यांना मुख्यमंत्र्याक हांव आव्हान करता की असे कदेल, ती कदेल जी पळय तुका गावल्या, नशिबान गावल्या, त्या कदेलीचो मान दवर, तिचो हाशे करून घेऊ नका. आज मुख्यमंत्री ज्या तरेन पळय जे स्टेटमेंट काढटा अभ्यास करिनासतना आनी कितेंच्या कितें पळय सांगता. आज 12 ऑफिसर म्हणटा सस्पेंड केले, एक राहुल देसायक ओडून ताणून यांच्यांनी सस्पेंड केला, तोय बी करिनासले. आनी सिद्धिविनायक नायकाक बळीचो बोकरो दिवपाक केला तुरदाळी. बाकीचे कोण केले सस्पेंड पळय ते मुख्यमंत्र्यांनी ह्या विजिलन्स विकान हांव आव्हान करता, चॅलेंज दिता तेका तेणी मातशी नांवां सांगची म्हणून. कित्याक आमकां खबर ना नांवां, केन्ना तेणी रातचे सस्पेंड केले बी आनी केन्ना तेंकां ऑर्डरी काडल्यो बिडल्यो पळय त्यो रातच्यो बी काडल्यो आसतल्यो त्यो, तें खबर ना आमकां अजून. तेन्ना तो वॉट्सॅप नंबर पळय लोकांक दिला, त्या वॉट्सॅपारूच जाहीर कर कोणा कोणाक सस्पेंड केले पळय त्यो, अशें हांव आव्हान करतां.